नमस्कार सगळ्यांना. जर मी तुम्हाला दिसत असेल आणि माझा आवाज क्लिअर आहे तर प्लीज मला कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मग मी सुरुवात करते. सुरू नाही आलाय का अजून? आठ वाजले. मला कोणी सांगेल का प्लीज? मला दिसत नाही आहे कारण स्क्रीनवर, मला कळत नाही की तुम्ही जॉईन झालात की नाही. मे बी मला थोडं उशिरा दिसत आहे का? अच्छा, आता जॉईन होत आहे. ओके, तर नमस्कार सगळ्यांना. मी भाग्यश्री टिकले. सगळ्यात आधी तर तुम्हाला निर्जला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. मी आशा करते की तुम्ही सगळे घरी आहात आणि सुरक्षित आहात. आणि सगळ्यात आधी तर मी हरिमुखे म्हणा या फेसबुक पेजचे मनापासून आभार मानते की त्यांनी आज मला इकडे गाण्याची संधी दिली. तर मी आज तुम्हाला काही अभंग ऐकवणार आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे, तुकाराम महाराजांचे, गोरखमहाराजांचे. बघू म्हणजे, आणि तुमच्या पण काही फरमायशी असेल तर नक्की सांगा, मी नक्की गाण्याचा प्रयत्न करेन. तर माझा आवाज क्लिअर आहे ना तुम्हाला? इनकेस तानपुराचा आवाज कमी जास्त काय हवा प्लीज मला सांगत राहा मध्ये मध्ये. तर सुरुवात मी गणपतीच्या गाण्याने करते. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं अत्यंत प्रसिद्ध असं गाणं सूर निरागस हो, हे गाणं सुरुवातीला सादर करते. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने लाईव्हला सुरुवात करूयात. तानपुराचा आवाज कमी असतो मग कमेंट्स दिसत नाही आहेत, माहिती नाही का? पण म्हणजे तानपुराचा आवाज नीट असेल तर किंवा जास्त असेल झाला तर प्लीज मला सांगा.
मंगेशकरांनी गायलेलं संत ज्ञानेश्वरांचं आणि हृदयनाथ पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं केलेली एक रचना ऐकवते भेटी लागी जीवा। मैं ओरिजिनल लताबाईंनी खूपच कमाल गायल्या तर मी प्रयत्न करते गाण्याचा, आशा करते तुम्हाला आवडेल। एक मिनट
मला वाटतं मला कमेंट्स मग काहीतरी सेटिंगमध्ये आय थिंक गडबड आहे, मला कमेंट्सच दिसत नाही आहेत. पण मी आशा करते की तुम्हाला गाणं आवडत असेल, कारण मला कळायला काही मार्ग नाही आहे. खरं तर मी ठरवलं होतं की काही माझ्या आवडीची ऐकवेन, काही तुम्ही सांगा तुमच्या फरमाईशी असतील, पण ठीक आहे म्हणजे. आणि हां, मी मगाशी सांगायचं विसरले, मी लहानपणापासून माझ्या आईकडे गाणं शिकते, सौ श्वेता टिकले यांच्याकडे. आणि काही वर्षांपासून मुंबईत पंडित अजयजी पोहनकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकते. तर आशा करते की तुम्हाला मी जे काय थोडंसं गाण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आवडेल, गोड मानून घ्या. तर काय ऐकू आता, आणखीन एक हृदयनाथांचीच रचना आहे, ती ऐकवते थोडीशी. ॲक्च्युली ते तबला जो आहे तो फोनवर आहे आणि ते थोडं ॲडजस्ट करायला थोडासा वेळ जातोय, त्यासाठी माफी मागते. पण 2 मिनिटं फक्त. त्यांचा मेसेज आला आता, कारण मला कमेंट्स दिसतच नाही आहे, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. पहिलं दोघे काऊ वगैरे आहे थोडंसं ऐकवते, कारण मला हे प्रचंड आवडतं. आणि वंजारी सर आणि तनिष्का यांनी फरमाईश केली होती, तर मी थोडं येईल काही पहिलं तोगी.
शकून गे मोहे सांग तो है रे पैर तो गे काव को कता है पैर तो गे काव को कता है पैर तो गे काव को कता है। धन्यवाद। एक गोरा कुंभारांचा अभंग आहे निर्गुणाचा संग धरी लाजो आवडी, तर तो सादर करते। एक मिनिट। निर्गुणाचा संग धरी लाजो आवडी निर्गुणाचा संग धरी लाजो आवडी निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग धरी लाजो आवडी तेडे केले ते शोधडी आपडी आसे माया निर्गुणाचा संग धरी लाजो धरी लाजो आवडी तेडे केले ते शोधडी आपडी आसे माया निर्गुणाचा संग धरी लाजो आवडी निर्गुणाचा संग। एकत्व पाहता अवघे नटिके एकत्व पाहता अवघे नटिके एकत्व पाहता अवघे नटिके जे पाहे ते तुपे रूप तुझे माया बापा जे पाहे ते तुपे रूप तुझे माया बापा जे पाहे ते तुपे रूप तुझे माया बापा। निर्गुणाचा संग धरी लाजो अनेकत्व नेले अनेकत्व नेले अनेकत्व नेले एकले सनेले निरंजनी माया बापा एकले सनेले निरंजनी माया बापा। निर्गुणाचा संग धरी लाजो
तिला जो आवडे हे नी कुणाचा संग दरीला जो आवडे हे नी कुणाचा संग दरीला जो आवडे हे नी कुणाचा संग दरीला जो आवडे हे नी कुणाचा संग धरीला जो सो मी म्हटलं की मला कमेंट्स दिसत नाही आहेत, पण मी अशी आशा करते की तुम्हाला गाणं आवडतं आहे. ह्यानंतर किशोरी ताईंचा एक त्यांचा अभंग ऐकवते. हा अभंग आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे, अवचिता परिमळू झुळकला आळू माळू. ज्ञानेश्वर पंडित हृदयनाथ मंगेशकरांची चाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण किशोरी ताईंनी याला आणखीन एका वेगळ्या स्वररचनेत बांधलंय. तर खूप सुंदर म्हणजे रचना आहे, तर मी तुम्हाला ते ऐकवते आता. मीठे काय करू
अधिक
एक किशोरीताईंचाच अभंग आहे, पाहतोसी काय आता पुढे करी पाय, तर तो सादर करते. आधी लतादांचा ऐकवते हाची नेम आता, कारण ते खूप सुंदर आहे आणि सगळ्यांच्या ओळखीचं आहे. ते आधी ऐकवते. गाणे खूप आहे आणि काय ऐकू असं वाटतंय. सुंदर देहान ऐकवते आधी. चालेल, ठीक आहे. बिटेवारी सुंदर ते धान.
भैरवीच्या आधी किशोरदांचाच एक गाणं ऐकवते, अभंग ऐकवते, आणि पाहतोसी काय आता पुढे करी पाय, असे शब्द आहेत अभंगाचे. एक मिनिट. पाहतोसी काय आता पुढे करी पाय.
मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही ह्या लाईव्हला जॉईन झालात आणि माझं गाणं ऐकलं, गोड मानलं. मी हरी मुखे म्हणा या फेसबुक पेजची पण आभारी आहे की त्यांनी मला इकडे आज गाण्याची संधी दिली आणि इतक्या छान दिवशी, म्हणजे आज एकादशी पण आणि इतक्या छान मुहूर्तावर मला गायला मिळालं. तुम्हाला छान छान अभंग ऐकवता आले तर हे माझं भाग्य समजते आणि तुम्हाला इकडनं सगळ्यांना नमस्कार करते, प्रणाम करते, कारण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच आज जे काय मला थोडंफार गाता येतं किंवा आज मी जी काय आहे ती आहे. तर तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्याबरोबर असू द्या. आशा करते की तुम्हाला हे लाईव्ह आवडलं असेल. भैरवीने सांगता करते, अवघा रंग एक झाला किशोरी त्यांच्या भैरवीने.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मी करेन की तुम्ही आता का कमेंट दिसते मला ओके व्हॉटएव्हर तर तुम्ही जॉईन झालात थँक्यू त्यासाठी आणि माझं गाणं जे काय होतं थोडकं मोडकं गोड मानून घेतलं आणि मी परत एकदा हरिमुखे म्हणा या फेसबुक पेजचे आभार मानते की त्यांनी मला इकडे गाण्याची संधी दिली आज मला इकडे आमंत्रित केलं गाण्यासाठी तर ह्या पेजला नक्की फॉलो करा जे कोणी फॉलो नसतील करत ते खूप छान पेज आहे खूप मोठे मोठे गायक गाऊन गेलेत आणि पुढे यापुढे गाणार आहेत मला आत्ता काय दिसतात कमेंट्स ओके ठीक आहे तर नक्की या पेजला फॉलो करा खूप छान छान तुम्हाला ऐकायला मिळेल आणि सध्याची परिस्थिती बघता मी प्रत्येक लाईव्हमध्ये हे सांगते की घरी राहा सुरक्षित राहा बाहेर पडू नका गरज नसेल जास्त तर आणि पडत असाल तर मास्क लावून जा नक्की सगळ्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना निर्जला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आशा करते तुम्हाला गाणं आवडलं असेल आणि यस धन्यवाद